शब्दसुमणी मंच मंगळवेढा आयोजित व्हिडिओ सादरीकरण उपक्रमांतर्गत मी कवयित्री भावना गांधीले अहमदनगर आज आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे श्रीकृष्ण जन्म. चांदव्याची रात होती होता यमुनेला पूर, धुंद झाली रात सारी आला आभाळाला नूर. आठवा देवकी पुत्र जन्मला गिरीधारी, नभाच्या थेंब स्पर्शात रमली अवनी सारी. गाळते अश्रू माता दूर करते बाळास, ओलंडून सरितावगी बासु सोपवी पुत्रास. कसे विधान नियतीचे सार श्रीकृष्ण जन्माचे, कान खेळतो गोकुळा दृश्य मनोहर प्रेमाचे. मनोहर मनोहर प्रेमाचे दृश्य मनोहर प्रेमाचे. धन्यवाद. गुरु रत्न फिल्म प्रोडक्शन सादर करीत आहे धनंजय पाटील मंगळवेढा प्रस्तुत भन्नाट मराठी वेब सिरीज पात्रडगावचं अजब नमुना. टेलर रात्री टी व्ही बघितला का? बघितला होता की रोजच बघतोय. तुम्ही टी व्ही कसा बघितला? चालू करून बघणार ना मी. काय म्हणता बाय लोक टी व्ही चालू करून बघतील का असंच बघतील? टेलर टी व्ही बघितली काय कळलं का? मुसा काय कळलं का म्हणजे? अहो जनता कर्फ्यू म्हणजे एक दिवस घरात ना आपण कोणी बाहेर निघायचं नाही. अहो आज आपली मीटिंग होती त्या मीटिंगचं काय? अहो टेलर आज मीटिंग नाही म्हणल्यावर पण सरपंच पदाचं काय हो? जनता कर्फ्यू लागला म्हणताय ना. आपण चौघ एकत्र बसलोय, पोलिसांना बघितलं किती अवघड होईल. चला 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 चला. उद्या घराबाहेर कोणी पडा नाही घरातून बसायचं आणि घराबाहेर पडलं की पोलिसांचं दाडक पडत्यात. काय मंडळी? नमस्कार मंडळी. खेड मास्तरना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा, आपापल्या घरात बसा. परत एकदा सांगतोय घराच्या बाहेर पडू नका, कामाशिवाय बाहेर पडू नका. आपली काळजी आपली आपण घ्या. खेड मास्तर चला जाऊ आता आपण. बहिरे 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 चल चल चलतो हे माया करू. पोलीस कुठे रे? पोलीस काय करून चेष्टा करताय माझी? तिच्या माईल दगड कुठे? दगड कुठे रे? दगड निघेल निघेल मार्ग. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागल. बरोबर आहे. तेवढं कोरोना संपला का नाही तुझं एक भलं मोठं काम होणार आहे. आलं का नाही सप्तीची तुझ्या काळजीच मिटली. दोन दिवसात दे तुम्हाला देतो. बापुरा तुम्ही लॉकडाऊन झाल्यावर माझं काम होणार आहे म्हणलं. बरोबर आहे. आता माझ्याजवळ नाही तर 100. लॉकडाऊन झालं माझं जर काम झालं पूर्ण तर तुम्हाला 100 काय 1000 रुपये देतो. इकडं कोरोना तिकडं कोरोना तर कोरोनाच कोरोना. तुम्हाला काय गरीबाचं पडलंय? गरीब शेतकरी मरतोय का जगतोय?